पुढच्या बातमीकडे. बातमी नाशिकहून. नाशिकच्या महापालिका रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. उपचारासाठी रुग्णांची खूप गर्दी असते आणि तेवढे कर्मचारी उपलब्ध नसतात. म्हणून या रुग्णालयात आवश्यक तेवढे कर्मचाऱ्यांची भरती करून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी नाशिककरांनी यावेळी केलेली आहे. नाशिक महापालिकेचे नाशिक रोडला बिटको रुग्णालय, सिडकोतील स्वामी समर्थ रुग्णालय, डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मायको रुग्णालयात आहेत. ज्यावेळी पालिकेची आरोग्य सेवा सुरू केली त्यावेळी मंजूर पदांनुसार 754 कर्मचारी भरले होते. तेव्हापासून आत्तापर्यंत रुग्णालयात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. या पालिकेतील विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी ही भरती करू नये असं सांगून रुग्णालयाच्या कामकाजात एकंदरीत अडचण निर्माण करून ठेवली आहे. यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावर मोठा भार पडत असल्यानं रुग्णांना योग्य ती सुविधा पुरवण्यात पालिका असमर्थ ठरली असून यासाठी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. आपण पाहतोय नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची